friends, welcome in the breach course day 6. Today we are going to revise the topic ascending order and descending order. आपल्याला आज ascending order म्हणजे काय, चढता क्रम, आणि descending order म्हणजे उतरता क्रम, या दोन्हींचा सराव आपल्याला करायचा आहे. आता सगळ्यात आधी पहा, इथे मी तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत, 415, 728 and 619. आता ही या ज्या तीनही नंबर्स आपल्याला हे जे दिसताय, हे तीनही नंबर आहेत 3 डिजिट नंबर्स. आता काय करू आपण, हे तीनही नंबर युनिट टेन्स आणि हंड्रेड नुसार मांडूया बरं. आता या सगळ्या संख्या आपण काय करूया, त्यांच्या स्थानानुसार, त्यांच्या प्लेसनुसार मांडूया. आता पहिली संख्या आहे 415. 400, 4 काय आहे, 100, 1 टेन्स, 5 युनिट्स. ओके, सेकंड नंबर पण आपण असंच मांडून घेऊया, 728, आणि लास्ट नंबर 690. आता हे तिघही नंबर्स आपण अशा पद्धतीने मांडल्यामुळे काय लक्षात येते आपल्याला, प्रत्येकाचा युनिट्स कसा, प्रत्येकाचा युनिट्स कोणता आहे, टेन्स कोणता आहे आणि हंड्रेड कोणता आहे. तर जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे, या तीन संख्या आपल्याला दिसत आहेत, या तीनही संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती संख्या सगळ्यात लहान आहे हे जेव्हा आपल्याला ठरवायचं असतं, तेव्हा आपण काय करायचं, डाव्या बाजूकडून संख्येचा लहान मोठेपणा बघायचा. आता डाव्या बाजूकडून म्हणजे काय, आधी कोणाला पाहिजे, आपण हंड्रेड्सला. आता तिघही संख्यांचे हंड्रेड्स आपण पाहूया. पहिल्या संख्येचा हंड्रेड आहे 4, दुसऱ्या संख्येचा हंड्रेड आहे 7, आणि तिसऱ्या संख्येचा हंड्रेड आहे 6. आधी हंड्रेड पाहू आपण, या हंड्रेडमध्ये तिघांमध्ये कोणता मोठा दिसतोय आपल्याला, तर 7. 7 इज द बिगर नंबर दॅन अदर्स, म्हणजे या तीनहीमध्ये सगळ्यात मोठा आहे 7. 700 मोठा आहे. याच्यावरून लगेच आपल्याला कळतं की या तीनही संख्यांमधली मोठी संख्या कोणती आहे, 728. जर लहान बघायचे आपल्याला, मग लहान संख्या बघताना पण आपल्याला काय करायचं आहे, डावीकडून पाहायचं आहे. मग हंड्रेड्समध्ये 4, 7, 6 कोण आहे सगळ्यात लहान, विच इज द स्मॉलेस्ट नंबर, 4. म्हणून कोणती संख्या स्मॉल आहे, 415 ही स्मॉलेस्ट नंबर आहे या तिघांमध्ये. अशा प्रकारे आपण पहिल्या पहिला अंक पाहूनच लगेच आपण लहान मोठी संख्या ठरवू शकतो. पण हे कुठून करायचं आहे आपल्याला, डाव्या बाजूने, युनिट्सकडून पाहायचं नाही. पण समजा एखादी संख्या अशी असेल की त्यांचे सगळे हंड्रेडसारखे असतील, उदाहरणार्थ जर आपण पाहिलं 625, 649, 603, या तीनही संख्या जर आपण बघितल्या, याच्यावरती आपण युनिट्स टेन्स लिहून टाकू, युनिट्स टेन्स हंड्रेड. मग आता यांचा पण लहान मोठे पण आपल्याला ठरवायला गेलो आपण, आणि डावीकडून सुरुवात केली. पाहिलं तर काय दिसतं आहे आपल्याला, सगळे हंड्रेड कसे आहेत, सारखेच 6, 6, 6, तीनही सारखे आहेत. मग अशा वेळेस आपण काय करायचं, हंड्रेड जर सारखे आहेत तर आपण कोणाकडे जायचं, एक पाऊल पुढे टेन्सकडे जायचं. आता या टेन्समध्ये आपण पाहायचं 2, 4, 0 कोणता सगळ्यात मोठा आहे यांच्यामध्ये, 4. म्हणजे 649 ही संख्या कशी आहे, बिगेस्ट आहे, मोठ्यात मोठी आहे या तीनहीमध्ये. आता आपल्याला या तिघ संख्यांमध्ये लहानात लहान संख्या शोधायची आहे, तेव्हा पण आपल्याला काय करायचं, डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे. आधी हंड्रेड हंड्रेड पाहूया, हंड्रेड तर सगळे सारखे आहेत, मग आपण काय करणार, टेन्सकडे जाणार. टेन्समध्ये पाहूया 2, 4, 0, विच इज द स्मॉलेस्ट नंबर, 0. मग ही संख्या पूर्ण 603 ही संख्या कशी झाली, स्मॉलेस्ट. अशा प्रकारे आपण संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. समजा टेन्स पण सारखे असतील तर मग आपल्याला काय करावं लागेल, अजून पुढे जावं लागेल, युनिटमध्ये पाहावं लागेल. असे असा एक अशी एक संख्या बघू आपण, फॉर एक्झाम्पल 329, 322, 325. आता इथे पहा, इथे युनिट्स टेन्स हंड्रेड, युनिट सगळे सेम आहेत, युनिट्स कशा आहेत, सगळे सारखे 333. मग आपण कोणाकडे जाऊ, टेन्स पाहूया, टेन्स पण सगळे सारखे 222. मग आता आपल्याला कोणाकडे जावं लागेल लहान मोठेपणा ठरवण्यासाठी संख्येचा, युनिट्सकडे 925. 9 इज बिगेस्ट नंबर, म्हणजे ही संख्या कशी आहे, सगळ्यात मोठी, 329 या तिघांमध्ये सगळ्यात मोठी आहे. आता सगळ्यात लहान संख्या शोधायची, तेव्हा पण तसंच हंड्रेडसारखे टेन्ससारखे, म्हणून आपण कोणाकडे पाहणार, युनिटकडे.
टू टू स्मॉल आहे म्हणजे ही संख्या कशी आहे या तीनही संख्यांमध्ये ही संख्या कशी आहे स्मॉलेस्ट लहानात लहान. अशा प्रकारे आपल्याला चढता उतरता क्रममध्ये आधी संख्येचा लहान मोठेपणा व्यवस्थित ठरवता आला तर आपण चढता उतरता क्रम चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. आता संख्येचा एकदा लहान मोठेपणा ठरवता आला की मग आता असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय चढता क्रम, याच्या नावातच आहे चढता क्रम. चढता क्रममध्ये आपल्याला काय करायचं असतं, आधी स्मॉलेस्ट ज्या संख्या दिल्या आहेत त्यातली स्मॉलेस्ट सगळ्यात लहान संख्या आधी लिहायची, त्याच्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात शेवटी कोणती संख्या लिहायची मोठी. अशा प्रकारे चढता क्रम हा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे घ्यायचा असतो. उदाहरणार्थ आता आपल्याला इथे तक्ता दिलेला आहे, तक्त्यामध्ये पहिलं उदाहरण जे दिलं आहे त्यामध्ये आपल्याला दिलं आहे 200 उदाहरण जे चढता क्रमासाठी दिलं आहे त्यामध्ये काय संख्या दिल्या आहेत आपल्याला 217 211 215. जर या संख्या आपल्याला असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत तर त्या आपण कशा मांडणार, काय दिलं आहे आपल्याला स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. मग आधी स्मॉलेस्ट संख्या शोधायची. आपण इथे 200 आत्ताच मी सांगितलं शोधताना आपल्याला काय करायचं, डावीकडच्या संख्या बघायच्या आधी. यांचा 100 सेम आहे 2 2 2. मग आपण कोणाकडे जाऊया, टेन्सकडे. टेन्स 1 1 1, टेन्स पण सारखा आहे आणि 100 पण सारखे आहेत. मग आता आपल्याला लहान मोठेपणा ठरवण्यासाठी कोणाकडे जावं लागेल, युनिट्सकडे. 7 1 5, मग सगळ्यात स्मॉल कोण, 1. म्हणून सगळ्यात स्मॉलेस्ट संख्या आहे 211. आता ही संख्या लिहून झाली. आता या दोन उरल्या, या दोन संख्यांमध्ये पहा इथे आहे दोघी 100 आणि 10 सारखे. मग आपण युनिटकडे जाऊ. 7 5, विच इज द स्मॉलर नंबर, 5. सो वी विल राईट 215. आणि सगळ्यात उरलेली सगळ्यात मोठी संख्या, बिगेस्ट संख्या कोणती आहे, 217. अशा प्रकारे आपण या दिलेल्या हे जे नंबर्स होते हे आपण कसे मांडले आता असेंडिंग ऑर्डरने, 211 215 अँड 217. अशा प्रकारे याला म्हणतात चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर. आता याच्या अगदी उलट उतरता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय उतरता क्रम. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं आहे. मोठ्यात मोठी संख्या आधी, मग त्याच्यापेक्षा थोडी लहान, मग सगळ्यात लहान. या तीनही संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 217. मग आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना आधी लिहिणार 217. त्यानंतर उरलेल्या या दोन संख्या, याच्यामध्ये मोठी कोण आहे, 215. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सगळ्यात जी स्मॉलेस्ट नंबर आहे जो तो लिहायचा, 211. अशा प्रकारे हा आहे असेंडिंग ऑर्डर अँड दिस इज डिसेंडिंग ऑर्डर. अशा प्रकारे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरने संख्यांचा क्रम लावायचा असतो. आता जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुम्ही सोडवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठीत अंक दिसत आहेत पण ते तुम्ही अंक इंग्रजीत लिहून तो तक्ता अशा प्रकारे सोडवायचा आहे. आता इथे आपल्याला पुढच्या वर्कशीटमध्ये काय दिलं आहे, इथे 3 डिजिट दिलेले आहेत आणि या 3 डिजिटपासून आपल्याला जास्तीत जास्त 3 डिजिट नंबर्स तयार करायचे. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते शिकलो होतो, 9 2 अँड 4. आता आपण काय करू, आधी 9 पासून संख्या तयार करूया. 924 नंतर काय येईल, परत 904 आणि 2 उलटा करू आपण, 42. आता 2 पासून नंबर तयार करूया, 249 294. आता 4 पासून नंबर तयार करूया, 492 आणि 429. अशा प्रकारे किती संख्या तयार झाल्या, 6 संख्या तयार झाल्या. फक्त 3 डिजिट दिले होते त्याच्यापासून आपण किती संख्या तयार केल्या, 3 डिजिट नंबर्स, 6. आता या दिलेल्या ज्या संख्या आहेत यांचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लावायचे, ठीक आहे. आता असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय शिकलो, आधी सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर शोधायच्या आणि कोणत्या संख्या बघायच्या, आधी डावीकडून म्हणजे सगळ्या 100 प्लेसच्या संख्या बघू आपण. आता 100 प्लेसला काय काय आहे, 9 9 2 2 4 4. मग सगळ्यात स्मॉल कोण आहे, 2 2, पण 2 2च्या 2 संख्या आहे. मग आपण काय करूया, दोन्ही संख्यांचा टेन्सकडे पण जाऊया. इथे आहे 49, इथे आहे 94.
म्हणजे कोणती स्मॉलेस्ट संख्या येईल, ही 249, मग आपण ती आधी लिहूया 249. याच्यानंतर कोणती येईल, 294. ह्या दोन संख्या झाल्या. आता उरलेल्या ह्या दोन, ह्या दोन याच्यामध्ये कोण स्मॉल दिसत आहे, 99 स्मॉल येईल की 4 वाले स्मॉल येतील, म्हणून 400 सारखे. मग आपण पुढची संख्या पाहूया, 90 आणि 20, टेन्स पाहतोय ना आपण, मग कोणता स्मॉल येईल, 20, म्हणून हा नंबर आधी 429. त्याच्यानंतर कोणता लिहायचा, 492. आता उरल्या या दोन संख्या, यांच्यामध्ये 900 सेम, मग आपण टेन्सकडे जाऊया, 20 40, विच इज द स्मॉलर, 20, सो वी विल राईट 924. विच इज द बिगेस्ट नंबर, 942. अशा प्रकारे आपण काय केलं, ही असेंडिंग ऑर्डर लिहिलं. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला हे सगळं पुन्हा पुन्हा पाहायची गरज नाही. असेंडिंग ऑर्डर जसा असतो तो उलट क्रमाने लिहिला की काय तयार होतं, डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंगमध्ये आपल्याला मोठी संख्या आधी घ्यायची की नाही, या सगळ्यांमध्ये मोठी संख्या कोण, 942, मग आपण ती आधी लिहू. नंतर कोण, 924, त्यानंतर 492, त्यानंतर 429, त्यानंतर 294, अँड द स्मॉलेस्ट नंबर इज 249. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आणखी एक उदाहरण दिलं आहे वर्कशीटमध्ये, असं ते तुम्ही सोडवायचं आहे. ओके, थँक्यू.